कधी कधी तुम्हाला एखाद्या जागेवर जाऊन अगदी प्रसन्न वाटत। असंच एक मंदिर म्हणजे वेळणेश्वर। गुहागर तालुक्यातील हे ठिकाण अगदी निसर्ग संपन्न आहे। वेळणेश्वर गुहागर पासून 22 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 1200 वर्षांपासूनचा वेळणेश्वरचा इतिहास आहे। नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलर पण या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि सध्या मी आहे वेळणेश्वरला। थोडं वेळ आम्ही फिरून आलो, त्यामुळे सरबत पितो आहे। सरबत पिऊन झाल्यावर दर्शन घेऊ। मस्त वातावरण झालं आजचं। विळा म्हणजे समुद्र किनारा आणि त्या तीरावर असणारा देव म्हणजेच वेळणेश्वर। फार पूर्वी इथे अगदी छोटे मंदिर होते व त्यावेळी त्यास वेळोबा म्हणत। मंदिराचा परिसर अगदी अटोपशीर आहे। दीपमाळ, सुंदर सभामंडप व गाभाऱ्यात शिवपिंड असून त्यावर 5 फण्यांचा नाग आहे। गाभाऱ्याच्या बाहेर कालीमाता, कान्हा व विठ्ठल रघुमाईंच्या मूर्त्या आहेत। मंदिराला लागूनच कालभैरव, गणपती, लक्ष्मीनारायण यांचे मंदिर आहेत। इथे सध्या 5 दिवसांचा उत्सव सुद्धा होता, सो त्याचा प्रसादही मिळाला, खूप छान होता। आणि बघा किती मस्त मंदिर आहे, समुद्राला लागूनच हे मंदिर आहे। मंदिराच्या मागे लगेच समुद्र सुद्धा आहे। मंदिराच्या मागेच अथांग समुद्र दिसतो। हा समुद्र किनारा सुरक्षित, स्वच्छ व सुरेख आहे। इथे राहण्याच्याही बरेच ऑप्शन्स आहेत, अगदी MTDC सुद्धा आहे। सो आता आम्ही वेळणेश्वर बीचला आलो आहे। वेळणेश्वर मंदिराच्या जस्ट मागेच आहे हा बीच आणि खूप उत्कृष्ट बीच आहे। जास्त गर्दी नसते इथे सहसा, गुहागरपेक्षा तर नक्कीच कमी असते। ॲक्च्युली लोकं 1 डे ट्रिप करतात गुहागरवरून वेळणेश्वरला, पण इथे राहण्याची पण सोय आहे। बरेच लोक इथे 3-4 हॉटेल्स आहेत, सो तुम्ही ऑनलाईन त्यांचे प्रायसेस चेक करून इथे येऊन बुक करू शकता। डेफिनेटली सकाळ आणि एकदम संध्याकाळ शांत असणार आहे, गर्दी अजिबात नसणार। बघा किती उत्कृष्ट जागा आहे। मंदिराचं तर दर्शन झालं आहे, थोडा टाईमपास करतो, बीचवर पाय ओले करतो आणि मग आम्ही जाऊ परत गुहागरात। बघ चांगलाच चान्स गेला। अशा या सुंदर ठिकाणी एकदा नक्की भेट। आय होप तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लवकरच भेटूया एका पुढच्या व्हिडिओ।